बाबा ड्राइवर जगन्नाथ बाबा बाबा मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध या लग्नाला आलात कन्यादान केलं पण खरंच सांगते बाबा मला खूप आनंद झाला आणि आज आईला सुद्धा आनंद झाला असेल खबरदार खबरदार तिचं नाव घेशील तर का आई होती माझी होती माझी बायको किशोरी या जगामध्ये नाहीये आणि तिचं नाव घेण्याची तुझ्यासारख्या तिच्याशी कुठलाही संबंध नसलेल्या मुलीची लायकीच नाहीये अरे तुझ्यामुळेच मेली ती तू जीव घेतलास तिचा आणि आता ही नाटक आणि हो माझ्या एकुलत्या एका मुलीचं कन्यादान करण्यासाठी मी इथे आलो होतो तिनं फक्त माझं मन दुखवलं आणि तिला हव्या त्या मुलाशी ज्याच्यावर तिचं प्रेम होतं त्याच्याशी तिने लग्न केलं बाबा तुम्ही फक्त एकदा माझ्या बाजूने विचार करून बघा मला बाबा म्हणायची गरज नाही माझ्यासाठी तू या जगात नाहीच आहेस मधुर तर समजू शकतो मी तिचं प्रेम आंधळवतो पण तू तू माझ्या आणि सत्यजित रावांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलीस आणि विश्वासघात केला सगळ्यांचाच आणि आपल्या आईला बाबा आणि हो मी जसं मधुराला समजून घेतलं तसंच तुला सुद्धा समजून घेईन असं जर तुला वाटत असेल ना तर तुझ्या मनामधून तो विचार मुळापासून काढून टाक कारण विश्वासघाताला माझ्याकडे माफी नाही मला माहिती आहे बाबा तुमच्या लेखी तुमच्या या मुलीच्या चितेला अग्नी दिलाय तुम्ही तिचा साधा उल्लेखही तुम्हाला चालत नाही पण मला नाही माहिती मी कोणत्या पापांची शिक्षा भोगते पण जे आहे ते स्वीकारण्या पलीकडे माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे